नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे मॉपअप राऊंड वन सी टी सेल मार्फत चालवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या दोन हजार बावीस यू जी अंडर अंडर ग्रॅज्युएट एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड ग्रुप ग्रुप एमधील राऊंड चालू आहे त्याच्यामधला पहिला राऊंड मॉपअप वन मॉपअपचा फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे आणि कॅटेगरी वाईज त्याचा कट ऑफ किती आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि एम बी बी एस प्रायव्हेट असे दोन ग्रुप आपण केलेले आहेत त्यामध्ये एम बी बी एस गव्हर्मेंटचा कॅटेगरी वाईज कट ऑफ हा महाराष्ट्र राज्यामधील सी टी सेलच्या मपप वन राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीसाठी जो लास्ट एस एम एल आहे तो तीन हजार एकशे तीन एवढा आहे आणि त्याचा जो ऑल इंडिया रँक आहे तो त्रेचाळीस हजार दोनशे तीस एवढा आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी तीन हजार एकशे एकतीस तीन हजार एकशे एकतीस एस एम एल आहे आणि ऑल इंडिया रँक मात्र त्रेचाळीस हजार पाचशे अकरा एवढा आहे ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन हजार दोनशे पन्नास हा एस एम एल आहे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आणि चव्वेचाळीस हजार अठरे आठशे एकोणीस हा ऑल इंडिया रँक आहे व्हिजे कॅन्डिडेटसाठी सहा हजार पाचशे अष्ट्याहत्तर हा एस एम एल आहे आणि ब्याऐंशी हजार दोनशे अडतीस हा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा एम बी बी एस गव्हर्नमेंटचा व्हिजे कॅन्डि कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे एन टी टू कॅटेगरीसाठी तीन हजार चारशे एक आणि सत्तेचाळीस हजार तीन एवढा त्यांचा ऑल इंडिया रँक होता एम बी बी बे, एम बी बी एस गव्हर्नमेंटमधला एम टी थ्रीचा जो कट ऑप आहे तो तेतीसशे सोळा एस एम एल आहे ला लास्ट एस एम एल आणि लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट आहे तो पंचेचाळीस हजार आठशे अठरा एवढ्या ऑल इंडिया रँकचा आहे एस सी कॅन्डिडेटसाठी आठ हजार सातशे शहा सातशे पंच्याऐंशी आठ हजार सातशे पंच्याऐंशी हा एस एम एल आहे महाराष्ट्र एस एम एल आणि एक लाख सतरा हजार चौतीस एवढा ऑल इंडिया रँक आहे एस टी कॅन्डिडेटसाठी अठरा हजार आठ एवढा एस एम एल आहे आणि तीन लाख आठशे अष्ट्याहत्तर एवढा ज्याचा ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला एम बी बी एस गव्हर्नमेंट महाराष्ट्र <coughs> महाराष्ट्र राज्यामध्ये मॉपअप वन राऊंडमध्ये लागलेला आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगचं टायमिंग तेरा डिसेंबर दोन हजार बावीसच्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत दिलेलं आहे बऱ्याच वेळा एक प्रश्न येतो की दोन दिवस सुट्टी आहे पण काही काळजी करण्याची काम नाही बारा तारखेला अकरा वाजता जरी तुम्ही बँकेत गेला आणि तुमचा डिमांड ड्राफ्ट तीन वाजेपर्यंत जरी मिळाला तरी तिथून पुढे निघाले तरी तुम्ही दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कॉलेजवरती पोहोचू शकता कितीही लांब असला तरी तुम्ही पोहोचू शकता त्यामुळे सर्वांना ज्या ज्या विद्यार्थ्यांचे माप वन राऊंडमध्ये एम बी बी एस गव्हर्मेंटमध्ये सिलेक्शन झालेले त्या सर्व कॅटेगरीवाईज विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून आपण त्यांच्या भाव्या आयुष्यात शुभेच्छा व्यक्त करू त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त ज्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना मॉपअप टू राऊंड एम <coughs> बी बी एस <coughs> गव्हर्नमेंटचा मॉपअप टू राऊंड होऊ शकतो एखाद्या वेळेस वीस सीट राहिले तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चित काही ना काही मिळेल असा आशावाद ठेवूया आणि प्रायव्हेट एम बी बी एसमध्ये सुद्धा स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला आपल्याला जाऊन ऑफलाईन पद्धतीनं ॲडमिशन घ्यायचं असते एवढंच या निमित्ताने सांगेल हा जो एम बी बी एस गव्हर्मेंट कॅटेगरी वाईज मॉपअप वन टू थाउजंड ट्वेंटी टूचा जो कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे एस एम एल रँक आहे त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आहे ह्या सर्व संदर्भातला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र